सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय, लालपरी पुन्हा आली रस्त्यावर. अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणाऱ्या परिवहन मंत्रालयाला कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बडग्यामुळे अखेर नमतं घ्यावं लागलं. गेल्या 2 दिवसापासून एसटी कर्मचारी अचानक संपावर गेले आणि राज्यात रस्त्यावर एकही एसटी बस उतरली नाही. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वडापवाल्यांनी हात धुवून घेतले. मात्र अचानक संप पुकारून एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्रालयाला खडबडून जाग केलं आणि अखेर परिवहन मंत्रालयाला न्याय द्यावा लागला असं मत कामगार नेते अरुणराव वासकर यांनी व्यक्त केलं. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 70 लाख प्रवाशी हे दररोज एसटीने प्रवास करतात. सरकार प्रत्येक तिकिटामागे 1 रुपया अपघात निधी घेतो. अपघात भरपाई क्वचितच द्यावी लागते, मग दर महिन्याला 70 लाख रुपये सरकारच्या तिजोरीत पडत असताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लावून कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर आम्हाला अचानक कामकाज बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता असं वासकर यांनी सांगितलं. 2 दिवस प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. गेले 2 दिवस मला वाटतं आदरणीय या राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय रावते साहेबांनी 1 जून रोजी जे जो वेतनवाढीचा प्रस्ताव जाहीर केला त्या प्रस्तावामध्ये कामगारांचं आर्थिक नुकसान होणार होतं आणि कामगारांच्या लक्षात आलं होतं की बाबा कमीत कमी 1200 ते 1500 आणि जास्तीत 4 ते 5000 6000 ची वाढ होणार होती. ती कामगारांच्या लक्षात आल्यामुळं कामगारांनी एक निर्णय घेतला की बाबा कुठल्याही संघटनेला यामध्ये न घेता एकजुटीची ताकद दाखवून अघोषित संप करायचा निर्णय घेतला आणि तो अघोषित संप झाल्यानंतर प्रवाशांचं जे अतोनात हल्लं झालं त्याबद्दल आम्ही सर्व एसटी कर्मचारी प्रवाशांचं पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो आणि गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या प्रक्रिया झाल्या त्या प्रक्रियेचा भाग म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ज्या वेळेला ह्या प्रक्रिया चालू झाल्या त्या वेळेला परिवहन मंत्री आदरणीय परिवहन मंत्री यांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करून या नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये संघटनांचा सहभाग घेतल्याशिवाय हा प्रश्न मिटत नाही असं लक्षात आल्यानंतर संघटनेशी चर्चा चालू केली. संघटनेशी चर्चा चालू असताना पहिली फेरी काल झाली, त्या पहिल्या फेरीमध्ये काही निष्फळ झालं नाही. त्यानंतर परिवहन मंत्री साहेबांनी त्यांच्या वर्षा बंगल्यावर आपण बोलून तो विषय मला वाटते रात्री 7:30-8 दरम्यान संपवला. तो कसा संपवला की जी मागणी या एसटी कामगार कृती आयोग समितीची होती ती 1076 कोटीची होती, परंतु रावते साहेबांनी 1860 कोटी रुपये जवळजवळ जाहीर केलेले होते. त्याचा विषय लक्षात घेता आदरणीय रावते साहेबांनी सांगितलं की बाबा हे तुम्हाला आम्ही पॅकेज देतो, त्या पॅकेजमधून तुम्हाला जे जे काय कामगारांना भरघोस देता येईल त्याप्रमाणे अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळं आणि कामगारांचं हित लक्षात घेऊन प्रवासी जनतेचं हित लक्षात घेऊन हा संप आम्ही काल रात्रीपासून परत मागं घेऊन परत आमची एसटी आज लालपरी रस्त्यावर धावू लागलेली आहे. या भूमिकेमध्ये सर्व कामगार जे कामगार एकजूट राहिली की एकजुटीचा हा विजय असा आम्ही समजतो